वसईत राहणाऱ्या एका तरुणीची दिल्लीत हत्या झालेली आहे आणि ही हत्या अत्यंत निर्घृणपणे करण्यात आलेली आहे आणि हत्या केली आहे तिच्या सोबत लिव इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तिच्या प्रियकराने आणि तब्बल 35 तुकडे तिच्या शरीराचे केलेले आहेत आणि विशेष म्हणजे 6 महिन्यानंतर हा गुन्हा उघडकीस आलेला आहे. गुन्हा काय आहे सविस्तर मी तुम्हाला सांगतो. वसईत राहणारी 27 वर्षाची श्रद्धा वालकर आणि वसईच्या दिवाणबाग परिसरात राहणारा आफताब पुनावाला या दोघांची एका डेटिंग वेबसाईटवरून ओळख झाली आणि त्यातून त्यांची मैत्री निर्माण झाली आणि गेले अनेक दिवस ते लग्न करायचा देखील विचार करत होते परंतु लग्न न करता ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिले. या सर्व यांच्या मैत्रीची गोष्ट ही घरी कळाली. घरून थोडासा विरोध होता त्यामुळे त्यांनी नायगाव इथे स्वतंत्र राहण्यास सुरुवात केली होती. काही दिवस नायगाव परिसरात राहिले, काही दिवस वसईच्या एव्हरशाईन परिसरामध्ये राहिले. तेव्हापासून श्रद्धाचं जे आहे की तिच्या घरच्यांची कुठल्याही प्रकारचं येणं जाणं किंवा बोलणं चाललं नव्हतं. दरम्यानच्या काळात 2020 साली श्रद्धाची आई ही वारली तेव्हा ती 20 दिवस घरी आली होती आणि त्यानंतर देखील पुन्हा ते दिवस कार्य संपल्यानंतर ती पुन्हा जी आहे आफताबच्या घरी गेली. दरम्यानच्या काळात मे 2000 पासून तिचा कुठलाही संपर्क होत नव्हता. म्हणजे 2022 मे पासून श्रद्धाचा कुठलाही संपर्क होत नव्हता. ह्या दोघांमध्ये वारंवार भांडणं होत होती आणि ही भांडणं ती तिच्या मित्राला सांगत होती आणि हा जो मित्र आहे त्याचं नाव आहे लक्ष्मण नाडार. तो वसईच्या बंगली परिसरामध्ये राहत होता. अखेर 6 महिन्यापासून श्रद्धाचं कुठल्याही प्रकारचं बोलणं नाही, तिचा फेसबुक स्टेटस नाही, तिचा व्हॉट्सअप बंद आहे. त्यामुळे कुठेतरी कुणकुण लागली, काहीतरी प्रकार घडला असावा असा अंदाज संशय हा लक्ष्मण नाडारला आला. लक्ष्मण नाडारने श्रद्धाच्या वडिलांना संपर्क केला आणि त्यांना तरी काही श्रद्धाचा कॉन्टॅक्ट आहे का ते विचारायचा प्रयत्न केला. त्या वडिलांनी देखील सांगितलं की मला देखील काही याबद्दल माहीत नाही. अखेर या दोघांनी मिळून ऑक्टोबरला वसई गाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आणि त्या तक्रारीचा अर्ज आहे माणिकपूर पोलीस स्टेशनला आला. माणिकपूर पोलीस स्टेशनने मोबाईल लोकेशन चेक केलं आणि हे लोकेशन हे दिल्ली येथे सापडलं. अखेर माणिकपूर पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्तरित्या तपासणी केली आणि दिल्लीच्या छतपूर परिसरामध्ये हे भाड्याच्या घरामध्ये राहत होते आणि शेवटचं लोकेशन हे आहे ते तिकडेच होते. आणि ज्या वेळेला हा जो आफताब पुनावाला आहे त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली, त्याला धारेवर धरलं तेव्हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि त्याने कबूल केलं की मी श्रद्धाची हत्या केलेली आहे. हत्या का केली, या दोघांमध्ये वारंवार भांडणं होत होती. श्रद्धाने लग्नाचा तगादा लावला होता परंतु आफताबला आहे की तिच्याशी लग्न करायचं नव्हतं, फक्त लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचं होतं. 18 मेला ही हत्या केलेली आहे आणि विशेष म्हणजे हत्या करण्यापूर्वी त्याने डेक्स्टर हा इंग्लिश पिक्चर देखील पाहिलेला आहे आणि ही हा इंग्लिश पिक्चर पाहून त्यांनी ही हत्या केलेली आहे. आणि हत्या एवढी निर्घुणपणे केलेली आहे की धारदार शस्त्राच्या साह्याने तिचे तुकडे केलेले. सुरुवातीला तिचा गळा दाबला आणि 35 तुकडे केलेले, 1-2 नाही असे 35 तुकडे केलेले आहेत. आणि मग हे तुकडे ठेवायचे कुठे, त्यासाठी त्याने 350 लिटरचा एक नवीन फ्रीज देखील घेतला. हा ते फ्रीजचे दृश्य तुम्ही बघतात, या फ्रीजमध्ये हे तुकडे ठेवले होते आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून रोज एक तुकडा जो आहे की तो दिल्लीमध्ये आज या भागात एक तुकडा टाक, उद्या त्या भागात टाक, असे 35 विविध ठिकाणी हे तुकडे टाकले की जेणेकरून मी हत्या केली याचा कोणालाही संशय येऊ नये. परंतु असं म्हणतात ना की कितीही संशयित गुन्हेगार असला किंवा कितीही चोर सातीर असला तरी पोलीस त्याच्या मार्गावर असतात. माणिकपूर पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेले आहे. 6 महिन्यानंतर देखील त्याने हत्या केल्याचा कुठलाच पश्चाताप त्याला नव्हता. 6 महिन्यानंतर देखील तो पुन्हा पहिल्यासारखं कामावर देखील जात होता. दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची रवानगी तुरुंगात केलेली आहे. सध्या या ज्या श्रद्धाच्या शरीराचे तुकडे जे आहे शोधणं पोलिसांपुढे मोठं आव्हान असणार आहे कारण शरीराचे विविध तुकडे ज्या भागात टाकलेले आहेत त्याची माहिती आता या आरोपीकडून घेतली जाते आणि ते तुकडे संग्रहित करण्याचं काम सध्या दिल्ली पोलीस करतात. आम्ही वसईच्या श्रद्धाच्या घरी देखील व्हिजिट केली. वसईच्या जीजी कॉलेजच्या समोर ही संस्कृती अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्येच लहानाची मोठी श्रद्धा इथे झाली होती आणि ह्याच घरात ती राहते. परंतु सध्या आज घरामध्ये कोणी नाही. मागील 2-3 दिवसापासून घर लॉक आहे आणि अशी माहिती मिळाली आहे की तिचे आई वडील हे दिल्लीला गेलेले ह्या केस संदर्भात, त्यामुळे त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकलेला नाही. या संदर्भात माणिकपूर पोलिसांनी काय म्हटलंय ते आपण ऐकूयात. आप वो आपकी दोस्त थी, आपको कितने कॉन्टेक्ट है, तो कब मालूम पड़ा कि ये कब से कॉन्टेक्ट में, थोड़ा डिटेल. तो ये बात है लगभग अगस्त से मुझे ऐसा चिंता होने लग गई कि ये अभी लास्ट 2 महीने पहले उसने कॉन्टेक्ट किया था. उसके बाद अगस्त का महीना हो गया, अभी तक उसके साइड से कोई रिप्लाई आया नहीं, मेरे किसी भी टेक्स्ट का रिप्लाई आया नहीं, फोन स्विच ऑफ आ रहा था. सो दैट इज व्हेन इट बिकेम अ पॉइंट ऑफ कंसर्न फॉर मी कि आई शुड एक्चुअली स्टार्ट रीचिंग आउट टू पीपल एंड आस्क वेदर ओके. सो मुझे दूसरों को, मेरे फ्रेंड सर्कल में कॉमन फ्रेंड्स है उनको मैंने पूछना चालू किया एंड देन लेटर ऑन मैंने फिर किसी से भी कोई मुझे अपडेट नहीं मिला. तो फाइनली मैंने उनके ब्रदर को बता दिया कि ऐसा है, लास्ट मेरा उनसे जुलाई में बात हुआ था, उसके बाद से आज तक मेरा उनके साथ कोई कॉन्टैक्ट नहीं हो पा रहा है. सो इट्स बेटर दैट
वी रीच आउट टू कॉप्स एंड चेक सीक फॉर देयर हेल्प कि वो दोनों में क्या झगड़ा होता था क्या? बहुत झगड़े होते थे। क्या क्या बता देती हो आप? यहाँ तक कि एक बार ऐसा भी झगड़ा हुआ था जब उसने मुझे व्हाट्सएप पे ऐसा मैसेज करके बोला कि प्लीज यहाँ मेरे घर पे आ जा, मुझे बाहर लेके जा, अगर आज रात को मैं इसके साथ घर पे रही तो ये मुझे मार डालेगा। ऐसा भी झगड़ा हुआ है उनके बीच में और हम दोस्तों ने मिलके उसको उसके घर से उस दिन बाहर भी निकाला था और आफ्ताब को वार्निंग भी दी थी कि हम पुलिस के पास जाने वाले हैं। बट उस टाइम पे श्रद्धा के कमिटमेंट्स को या फिर उसके जो बातें थी उसको रिस्पेक्ट करते हुए हमने बोल दिया कि इसको हम पुलिस में नहीं कर रहे बिकॉज उसने मना किया। तकरीबन कितने महीने से झगड़ा हो चुका? ये एक साल पहले की बात है जब ये उसने ऐसा धमकी दिया था कि मैं मार डालूंगा इसको। अगर या मजा ऐसा है कि विकास वालकर ही जी व्यक्ति है संस्कृति अपार्टमेंट जी कॉलेज वसीत राहत होते सदैव राहते त्यांची जी मुलगी आहे श्रद्धा वालकर ही 2019 मालाड येथे कॉल सेंटर जॉब करत होती। दरम्यानच्या काळात तिचे आफ्ताब पुनावला राहणार दिवाणमान याच्याशी मैत्री झाली, पुढे प्रेमसंबंध झाले आणि October 2019 तिनं घरी सांगितलं की मला ह्या मुलाशी माझा प्रेमसंबंध आहे आणि मला लग्न करायचं आहे। परंतु घरच्यांचा अपोज होता त्यामुळे तिनं घरच्यांचा विरोध जुगारून लिव्ह इन रिलेशनमध्ये आफ्ताबपासून वालीवच्या हद्दीमध्ये वसईपूर इथं राहायला गेली। त्या ठिकाणी राहत असतानाच साधारणतः 2020 त्याची आई ऑफ झाली January 20। त्या दरम्यान ती आईला भेटण्यासाठी घरी आई ऑफ झाल्यामध्ये घरी आलेली होती, 1-15 घरी आली, नंतर पुन्हा परत ती लिव्ह इन रिलेशन राहण्यासाठी गेली। दरम्यानच्या काळात ती राहत असतानाच साधारणतः 22 मार्च तेथून दिल्लीला राहायला गेले अशी माहिती आपल्याला तिचा जो बॉयफ्रेंड आहे तिचा जो बालपण मित्र आहे लक्ष्मण नाडर म्हणून त्यांनी तिच्या वडिलांना फोन केला, ह्या मुलीच्या वडिलांना फोन केला, परत त्या तिचा जो भाऊ आहे श्रेयस वालकर म्हणून त्याला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की श्रद्धा गेले 2.5 महिन्यापासून संपर्कात नाही आहे, तिचे फेसबुक बंद आहे, व्हॉट्सअप बंद आहे, फोन लागत नाहीत, अशा प्रकारची माहिती September महिन्यामध्ये दिली। आणि अशी माहिती मिळाल्यामुळे वडिलांनी त्या लक्ष्मण नाडरला घरी बोलून घेतला आणि विचारपूस केली। त्यांनी त्यांना सांगितलं की बा ही 2.5 वर्ष इथं राहत होती परंतु मार्चमध्ये राहायला गेली आहे आणि ही तिला आता संपर्क होत नाही तर आपल्याला माहिती घेतली पाहिजे म्हणून त्यांना सांगितलं। त्यांनी मग एक अर्ज केला होता आपल्या पोलीस स्टेशनला गेला वसईला आणि त्या अर्ज आपल्याकडं वर घेऊन इकडे आला होता। साधारणतः 6 ऑक्टोबरला अर्ज आला होता आणि त्या अर्जानुसार आपण सुमोटो वरिष्ठांच्या चर्चा करून किंवा ह्या ही घटना अशी फार जुनी घटना आहे आणि यामध्ये मुलीचं मेपासून संपर्क होत नाही 2.5-3 महिन्यापासून आणि त्या माहिती आधारे आपण मग हा मिसिंग दाखल केले। मिसिंग नंबर आहे 77/2022 12/10/22। त्या मिसिंगचा तपास मी माझे स्पेशल ऑफिसर्स टीम आहेत टीमचे जे अधिकारी आहेत सपोनी स्थानक त्यांना तपास दिला। आम्ही त्या तपासामध्ये बारकाईने लक्ष देत होतो। आमच्या टीमच्या अधिकाऱ्यांनी त्या श्रद्धा आणि त्या जो मुलगा आहे आफ्ताब यांचं काही मोबाईल तांत्रिक विश्लेषण केलं, त्यामध्ये त्यांचं लोकेशन वगैरे त्यावेळेचं लोकेशन हे दिल्लीला राहत असल्याचं निष्पन्न झालं। दरम्यानच्या काळात जी लक्षण माहिती दिली होती की बाबा त्याचा फोन बंद आहे मेपासून, खरोखरच त्या विश्लेषणामध्ये आढळून आलं की बाबा मेपासून टिल टुडे त्या मुलीचं कुठेही संपर्क होत नव्हता, फोन बंद होते, बँकेचं अकाउंट बंद होतं, म्हणजे सर्वच ॲक्टिव्हिटी बंद होते हे आपल्याला त्या निष्पन्न झालं। याच्यानंतर आम्ही वरिष्ठांनी चर्चा केली की बा ही मुलगी दिल्लीला राहत होती जसं सांगितलं लक्ष्मण सांगितलं त्यापर्यंत लोकेशन तिकडे दिल्लीचंच आहे, त्यामुळे आम्हाला असं निश्चित झालं की बा ही मुलगी आणि हा मुलगा दिल्लीला राहत आहे, मग हा मिसिंगचा ट्रान्सफर तपास करणं आवश्यक असल्यामुळे आम्ही आमचे सीपीसर आहेत डीसीपीसर आहेत चर्चा केली आणि त्यांच्यानंतर चर्चा करून आम्ही ठरवलं की बा ही इन्व्हेस्टमेंट तिकडे ट्रान्सफर करणं गरजेचं आहे। तत्पूर्वी आम्हाला हे शून्य वर्षन दिलं की आपण नुसतं ट्रान्सफर पण उपयोग नाही आहे, तर ह्या मिसिंगबद्दलचं रिअलमध्ये तो तिथे राहत होता का नाही लिव्ह इन रिलेशनमध्ये दिल्लीला, तर ह्याची खात्री करणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही ते ट्रान्सफर करण्यापूर्वी आमच्या टीमला ब्रिफिंगसाठी किंवा तुम्ही स्वतः खात्री करा त्या ठिकाणी तो तिथे राहत होता का, त्या एरियामध्ये दिल्लीच्या छत्तरपुरा पहाडी म्हणून एरिया राहतो का नाही खात्री करा असं सांगितलं गेलं होतं। त्या दरम्यान आपण आमच्या टीमनं त्या मोबाईलवर संपर्क करून त्या मुलाला एकदा बोलून घेतला आफ्ताब पुनावाला, त्याची विचारपूस केली, त्यांनी सांगितलं की मी तिथे राहत होतो छत्तरपुरा पहाडी एरियामध्ये आणि मग त्याचं जे काही स्टेटमेंट रेकॉर्ड केलं त्याच्याची विचारपूस केली,
त्याचं प्रत्येक स्टेटमेंट, त्याचं प्रत्येक वर्तणूक, प्रत्येक बोलणं हे त्यामध्ये विसंगती येत होती. मग अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये निश्चित काय घटना घडली आहे याबद्दल आपण त्यावेळेला फर नव्हतो. परंतु एक प्रकार असा होता की बा गेले 2.5 महिने संपर्कात तो मुलगी नाही आणि हा मुलगा स्टेटमेंट विसंगती देतो, त्यावर असा अंदाज होता की बा ह्यामध्ये काहीतरी घातपात झाला असा संशय होता आम्हाला. मग अशा स्टेज झाल्यानंतर आम्ही आमच्या ज्युरिडिक्शनच्या बाहेरचं असल्यामुळे आम्ही आमच्या वरिष्ठ चर्चा करून मग आम्ही हे सगळी पूर्ण फाईल पूर्ण इन्व्हेस्ट करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशानुसार आमचे सानप साहेब त्या ठिकाणी दिल्लीला गेले. त्यांनी प्रथमदर्शीने त्या ठिकाणी त्या मुलाचं पुन्हा एकदा तांत्रिक विश्लेषण केलं त्या फोनचं आणि तिथं लोकेशन तिथं आलं. त्याने त्या एरियात बघितलं की बाबा खात्री केली तो राहत होता का, तर तिने राहत असल्याची माहिती खात्री झाली. मग संबंधित वरिष्ठ अधिकारी दिल्लीच्या भेटले, त्यांना सर्व फाईलबद्दल त्यांनी ब्रीफिंग केलं, घातपा संशय आहे असं त्यांना सांगितलं. मग त्यानंतर संबंधित त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या अधिकाऱ्यांना आणि टीमला आमच्या मेहरूला पोलीस स्टेशन म्हणून आहे त्या पोलिसला पाठवून दिलं आणि तिथल्या अधिकाऱ्याशी त्या प्रभारी अधिकाऱ्याशी ते संपर्क साधून त्या ठिकाणी सगळं हे झाल्यानंतर ती टीम त्यांची आणि आमची टीम या एकत्रित टीमनं त्या ठिकाणी त्या व्हेरीफाय करून तिथला जो मुलगा आहे त्या मुलाला आत्ता पुनवायला तिथं ताब्यात घेतला. एकत्रित जॉईंटली दिल्ली पोलीस प्लस आपले महाराष्ट्र पोलीस आमचे सानप साहेब आणि टीम जॉईंटली त्या ठिकाणी त्या मुलाचं पूर्णपणे इंट्रोडक्शन केलं आणि त्यानंतर फायनल स्टेजला की असं निष्पन्न झालं की बा ह्या मुलानं त्या मुलीचा खरोखरच घातपात केलेला आहे असं खात्री झाल्यानंतर त्या मुलीच्या वडिलांना दिल्ली पोलिसांनी बोलावून घेऊन प्रथम ही मिसिंग तिथं ट्रान्सफर झालेली आहे, तिथं दाखल करून नंतर गुन्हा देखील दाखल करून घेतलेला आहे आणि रितसर तपास त्यांनी सुरू केलेला आहे.